नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार आहे हे नवीन वर्ष दोन हजार एकवीस भरपूर लोकांसाठी भरपूर गोष्टी घेऊन येणारे आहे सुख समृद्धी शांती आणि रोगराईपासून मुक्ती सगळ्यांनाच हवी आहे असा कोणी व्यक्ती नाही ज्याला नवीन वर्षाची काही आशा नाही आहे सगळ्यांनाच काही ना काही असतं तर मित्रांनो या नवीन वर्षात पहिल्या दिवशी आपण भरपूर गोष्टी ठरवत असतो की मी हे करेन मी ते करेन आणि वर्षभर मी ते पाळेन तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही एक जानेवारीच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केली तर नक्कीच तुमचे संपूर्ण वर्ष हे देवाच्या आशीर्वादाने जाईल स्वामींच्या कृपेने जाईल आणि तुमच्या घरावर कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही संकट येणार नाही दुःख येणार नाही उलट ह्या कामाने तुमच्या घरात बरकत होईल सुख समृद्धी नांदू लागेल तर मित्रांनो तुम्हाला एक जानेवारीच्या दिवशी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो वर्षाचा पहिला दिवस आहे देवाचे नाव घेऊन जर सुरुवात केली तर वर्षभर देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही एक जानेवारीच्या दिवशी या नामाची या मंत्राची माळ अवश्य करा तर मित्रांनो हा मंत्र कुबेराचा मंत्र आहे कुबेर मंत्र जर कुबेर तुमच्यावर प्रसन्न झाले तर वर्षभर पैशाची कमी तुमच्यावर राहणार नाही तर तुम्हाला या मंत्राची एक माळ करायची आहे हा मंत्र काही असा आहे ओम हीम श्रीम वित्तेश्वराय नमः ओम हीम श्रीम वित्तेश्वराय नमः घरातली कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते महिलेने केला तरी चालेल पुरुषाने केला तरी चालेल सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल मी तर सांगेन सकाळी एक जानेवारीच्या दिवशी उठाल अंघोळ कराल तेव्हाच देवघरासमोर बसून एक माळ या मंत्राचा जप करा आणि एक माळ श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि मग तुमच्या नवीन वर्षाचा दिवस सुरू करा बघा मग कोणतीही अडचण वर्षभर येणार नाही तर मित्रांनो नक्की करा लाभ तुम्हाला होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद